नमस्कार मित्रांनो, ज्युनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट चॅनल प्रति तुमचं मनापासून स्वागत. याच्या आधीचा भाग तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर हा पार्ट कंटिन्यू करूया. कारण का तो जो होता तो मीडियम लेवलचा होता आणि हा जरा आता डिफिकल्ट लेवलचा प्रॉब्लेम इथं चालू होतोय. तर त्रिकोणाची संख्या मोजणे किंवा आकृत्यांची संख्या मोजणे त्यातला भाग तिसरा आहे हा. याच्या आधी दोन भाग झाले ते देखील बघून घ्या, म्हणजे तुम्हाला बेसिक पासून इथपर्यंत याला जर एकदम लेवल तुमची लागेल. आणि जर कोणी फर्स्ट टाइम बघत असेल तर नक्की ते दोन पार्ट पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बघूच नका. तरी पण आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 3, आधी दोन प्रॉब्लेम आहेत याच्या आधीच्या लेक्चर मध्ये, ते बेसिक लेवलचेच होते. तिसरा प्रॉब्लेम आता इथून डिफिकल्ट लेवल चालू होते आपली. बघा तिसरा प्रश्न काय म्हणतोय, शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ते ओळखा. शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आता जे नवीन असतील ते तर म्हणतील त्रिकोण तर एकच दिसतोय, पण बारकाईने बघितलं तर याच्यामध्ये हा त्रिकोण होतो, हा त्रिकोण होतो, हा त्रिकोण होतो. कुठलाही बघितला तर कुठलाही भाग घेतलायचा तर तो त्रिकोणच असणार आहे. आणि विशेष म्हणजे या त्रिकोणातले दोन त्रिकोण मिळून देखील त्रिकोणच होतात. पण हे दोन पार्ट भेटले तरच त्रिकोण होतात, हे दोन पार्ट भेटले तरी त्रिकोण होतात. आता हा आणि हा डायरेक्टली मधले दोन जर रेषा नसल्या तरी देखील तो भाग त्रिकोणच होणार आहे. मग असे कन्फ्यूज करणारे प्रश्न स्पर्धा परीक्षेत नक्की विचारले जातात. तर यांचं उत्तर काढायचं कसं? म्हणजे ऑप्शन बघूया काय दिलेत, 19, 23, 29, 32. इथे तर अंदाज पण लावता येणार नाही तुम्हाला, कारण ऑप्शन देखील कन्फ्यूज करणारेच आहेत. त्याच्या वेळी काय करायचं, डायरेक्टली मोजत नाही बसायचं, या ठिकाणी ट्रिक वापरायची. दिलेली डायग्राम जशास तशा आधी काढून घ्यायची, इथल्या रेषा बिलकुल देखील मिस्टेक करायचं नाही. किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला दोन डायग्राम दिलेले असतात, जर दिलेले असतील तर ठीक, तर त्यावरतीच करायचं पेपरवर वरती. तुमच्याकडे वेळ फक्त 1 मिनिट असतो असे प्रश्न सॉल्व्ह करायला. त्या 1 मिनिटात जर तुमचं उत्तर आलं तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकता, नाहीतर मग तुमच्या पुढे 1000, 2000, 3000 असे भरपूर मुलं जाऊ शकतात. तर या ठिकाणी काय करायचं बघा, दिलेली डायग्राम जशी तशी काढा एक तरी, आणि त्यानंतर नंबर सिस्टीम द्यायची. नंबर सिस्टीम कशी द्यायची, तर जो भाग स्पेशल आहे तर त्याला नंबर द्यायचे. यातला हा पहिला भाग आहे, म्हणजे हा जो पहिला त्रिकोण दिसतोय तुम्हाला, तर याला पहिला भाग म्हणजे हा काय झाला, खंड क्रमांक 1 झाला. त्यानंतर असे जितके पण खंड आहेत ते चेक करायचे, हा दुसरा खंड, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. पण आपण इथला भाग मिस करतोय, कारण का यांना आपण नंबर दिलेला नाही. तर मग काय करायचं, हे तर 5 झाले, पण त्यानंतर जितके पण राहिले त्यांना आपण सेम नंबर सिस्टीम द्या. पण तुम्ही जर बारकाईने बघताल तर या दोन्ही सिस्टीम मध्ये हा जो 1 क्रमांकाचा त्रिकोण आहे तो कॉमन आहे, कॉमन म्हणजे सामायिक आहे. म्हणून काय करायचं, याला तशा तसं ठेवायचं आणि इथून पुढे नंबर वाढवत चला. सेकंड नंबर तो बारका दिसतोय तो सेकंड नंबर, नंतर त्यानंतर थर्ड, फोर्थ आणि नंतर क्रमांक 5. एकूण अशी इकडे पण 5 आणि इकडे पण. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, तो फॉर्म्युला काय होता, तर एन इन ब्रॅकेट एन प्लस 1/2. पण आता इथे तर कॉम्बिनेशन आलंय, म्हणजे इकडला पार्ट वेगळे आहेत, इथला पार्ट वेगळा आहे आणि या दोघांमध्ये कॉमन पण आहे. तर एकूण त्रिकोण संख्या किती काढायची, कशी काढायची, तर लक्षात घ्या की जे कॉमन आहे ते मायनस करावं लागेल. ओके, सामायिक गोष्टी मायनस करावं लागतील तुम्हाला जर सेपरेट उत्तर काढायचं असलं तर. आणि हे ज्यांचा अभ्यास असेल त्यांना समजेल, बाकीच्यांनी समजून घ्या. आणि सेकंड गोष्ट, जे आपल्या त्रिकोणाची संख्या मोजायची तर ह्या दोघांची ऍडिशन करावं लागेल, म्हणजे ह्या पार्टची एकदा सेपरेट काढणार होतो आपण, सेकंड पार्ट एकदा सेपरेट काढणार आणि त्या दोघांच्या बेरजेतून हा वजा करणार आहोत. पण मी तर डायरेक्टली तुम्हाला सांगतो की इतकं करण्यापेक्षा डायरेक्टली तिघांचं कॉम्बिनेशन एकदाच करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. बघा कसं, हा पहिला पार्ट घेतला आपण, हा मोठा पार्ट घेतोय, आधी लक्षात घ्या 1 ते 5, यामध्ये एकूण त्रिकोण किती ते काढतोय आपण. 5 × 6/2 बरोबर. आधीच आपण हा प्रॉब्लेम पाहिलेला आहे, 30/2 म्हणजे 15 आले होते त्या प्रश्नाचं उत्तर देखील. पण आता इथं त्रिकोण वाढले तर त्यामुळे काय करायचं, याच्यामध्ये ते संख्या जी आहे ती ऍड करून टाकायची. कशी, तर इथंच करा तुम्ही, डायरेक्टली प्लस दिला आणि त्यामध्ये परत तेच 5च आहे, त्यामुळे 5 × 6/2. मात्र या दोघांमध्ये देखील हा जो पार्ट आहे तो कॉमन येतोय, त्यामुळे तो या बेरजेतून तो वजा करावा लागेल. तर बघा -1 म्हणून यांची टोटल जर केली तर 29 येते. कसं बघा, इथं 5 × 30/2, 30/2 = 15, + 15, 15 × 15 = 30 झाले. 30 मधून 1 गेला, उत्तर आलं 29. म्हणजे याच्यामध्ये या आकृतीमध्ये, समोरील आकृतीमध्ये एकूण 29 त्रिकोण आहे. तुम्ही चेक करू शकता, चेक करण्यात वेळ नका घालू, हीच मेथड सगळ्यात योग्य आहे, तुमचा वेळ खूप वाचतो, तर याच मेथडनं जावा, माझं तरी म्हणणं असंच आहे. आता पाहूया म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3, 29. बघा मित्रांनो, मी तुम्हाला जितके पण जमते तितके शॉर्टकट सांगतोय, माझ्याकडे इतर कुठलेही सॉफ्टवेअर वगैरे नाहीत, तर मी जमते तितकं तितकी मेहनत घेतोय आणि त्यामुळे मला जरा वेळ जास्त लागेल, पण तुम्हाला सगळे लेक्चर्स क्वालिटी लेक्चर्स इथे बघायला भेटते. तर पाहूया आता क्वेश्चन क्रमांक 4.
पण तो मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवतोय, कारण का एक एक प्रॉब्लेम तुम्ही कमी वेळात बघता, मोठे व्हिडिओ तुम्ही खास करून बघत नाहीत असं माझं तरी स्पष्ट मत आहे, तर त्यामुळे असे छोटे पार्ट